नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक निर्णय नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याचे आधार नाही कर्जमुक्ती योजनेचा लाभही नाही मिळणार मित्रांनो काय कारण असेल या शेतकऱ्यांना की कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही दिले फक्त आठ दिवस तर मित्रांनो काय कारणामुळे यांची कर्ज पा बाकी थकली आहे तर मित्रांनो चला तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिल्लक पात्र खातेदारांना आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे परंतु जिल्ह्यात तीन हजार चारशे दहा लाभार्थी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे आहे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांनी आठ दिवसात आधार प्रमाणित करून घ्यावे आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे लाभार्थी योजनेचा लाभापासून वंचित राहिल्या तक्रारीनंतर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिला तर महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शिल्लक पात्र खातेदारांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे परंतु जिल्ह्यातील तीन हजार चारशे दहा लाभार्थी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी आठ दिवसात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या तक्रारी नंतर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन देखील केले आहे हो फक्त याच शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने दोन हजार एकोणीस या राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च 2001, ले ले न्था न्था दोन हजार एकोणीस या कालावधीत कर्ज घेतलेल्या व तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत व्याजासह दोन लाख रुपयापर्यंतचे थकीत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर शासनातर्फे वर्ग करण्यात येते सदर योजनेअंतर्गत संबंधित बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा दाटा भरलेला असून त्याची छाननी करून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे दरम्यान महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण बंदीकर बंधनकारक आहे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या कर कर्ज खात्यात रक्कम वगळते व कारवाई सुरू होते परंतु अद्यापि जिल्ह्यातील तीन हजार चारशे दहा शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण न केल्याने या त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे संमतीनं संमतीनं लवकर लवकर प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर या योजनेसाठी जर हे यांनी अर्ज केला तर यांना भेटणार नाही आजी माजी मंत्री आजी माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी व चतुर्थश्रेणी वगळून व महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी कर्मचारी चतुर्थश्रेणी वगळून सहकारी साखर सहार कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी दुग्ध संघ नागरी सहकारी बँका सहकारी सुदगिरणी यांचे संचालक मंडळ व संस्थांमध्ये मासिक पंचवीस हजारापेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी व पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्तीचा शेती उत्पन्न व्यक्तीचा आयकर भरणाऱ्या व्यक्ती ही यांना कर्जमाफी मिळणार नाही तो था, था, गे तर मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे साडेतीन हजार शेतकऱ्यांचे आधार नाही त्यामुळे यांना कर्जमाफीचा योजनेचा लाभही नाही मिळणार आणि गेले आठ दिवसात जर यांच्याकडून आधारप्रमाणे नाही झाले तर यांचा विचारही केला जाणार नाही असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी केले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र